तुमचा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, विश यू हॅपी न्यू इयर. आणि आता सध्या म्हणजे 1 जानेवारी आहे आणि नवीन वर्षामध्ये कुठेतरी प्रत्येक जणच आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जात असतो, एन्जॉय करत असतो आजचा हा दिवस. आणि मला असं वाटतं की आम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीसोबत मी आले आणि विरार आणि नालासोपारा या दोन्हीच्या मध्ये एक असा सुंदर असा बीच आहे तो म्हणजे राजोडी बीच. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की राजोडी बीच कसा आहे. आणि ह्याच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता, पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवते. आणि जर अर्नाळ्यावर इकडे जर तुम्ही विरारला आला तर अर्नाळा साईडला भरपूर सारे बीच आहेत, पण त्यातीलच हा एक बीच आहे राजोडी बीच, जो खूप सुंदर असा बीच आहे. आणि अर्नाळ्याचं थोडस जर कम्पेअर केलं तर खूप स्वच्छ आणि एकदम छान बीच आहे. तर बघूया कसा आहे बीच आणि काय काय मिळतं ह्या ठिकाणी. तर चला जाऊया आणि एन्जॉय करूया. तर आता समोर बघा की बरीचशी गर्दी ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ह्या बीच वरती. तर ह्या समोरून एंट्री होते आणि त्या ठिकाणी इकडे वरती पार्किंग साठी वगैरे आपण छान गाड्या लावू शकतो, जागा भरपूर आहे वरती. आणि इकडे स्वराज काय चाललंय बघा. आणि आज संडे आहे त्यामुळे बरेचशे फॅमिलीला घेऊन आपले फॅमिली सोबत आलेत बरेच जण. खूप छान आणि स्वच्छ असं बीच तुम्ही आणि किती खूप लांबपर्यंत बसलेला हा समुद्र किनारा आहे. खूप छान बीच आहे आणि इथलं पाणी सुद्धा स्वच्छ आहे. जर बाकीच्या तुम्ही कम्पेअर केलं तर मला हा बीच नेहमीच छान वाटतो. मला हा खूप फेवरेट असा बीच आहे हा. आणि बऱ्याचशा राईड पण तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतील. समोर आता पाहायला मिळेल की कॅमल राईड आहे, परत त्याचबरोबर बाकीच्याही राईड आहेत ते मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते. स्वरा बघा काय करते स्वरा. आणि हवा खूप आहे इकडे, कदाचित थोडा आवाज कमी येईल तुम्हाला. आणि थोडस पाण्यात पण जाऊया आपण. आणि आता आपण आता जाऊया बघूया पुढे काय काय आहे ते. स्वरा सगळे बच्चे कंपनी बघा किती एन्जॉय करते. आज संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे ह्या ठिकाणी. आणि नवीन वर्षही आहे तर वर्षाची सुरुवात कुठेतरी फिरून करूया किंवा एन्जॉय करूया. आणि इकडे समोर बघा उंटावरती बसण्याची मजा काही वेगळीच असते बीच वरती आल्यानंतर. मुलांची मस्ती बघा काय झाली, सगळे छान रमलेत. तर ह्या ठिकाणावरून एन्ट्री होते आणि हा दूरवर पसरलेला असा आहे राजोडी बीच, जो नेहमीच माझा ऑल टाइम फेवरेट असतो. आणि इकडे बघा उंटावर चढण्यासाठी बघा छान शेडीचा वापर या ठिकाणी केला जातोय. आणि मधोमध शेडी ठेवून दोन्ही पण छान उंटावर बसण्याची मजा घेत आहे. अगदी व्यवस्थित तुम्ही चढू शकता ह्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पण आहे घोड्यावरती पण बसू शकता. आणि इकडे उंट पण आहे. आणि या ठिकाणी बाकी हॉटेल्स पण आहेत. गेलेले आहेत सगळेजण. तर घोड्यावर बसण्यासाठी जे आहे ते लहान मुलांचे 50 आणि मोठ्यांचे 100 रुपये. त्याचबरोबर इकडे घोडागाडी पण आहे आणि उंटावर बसण्याचे पण लहान मुलांचे 50 घेतात आणि मोठ्यांचे 100 रुपये राईडचे घेतात. आज गर्दीमुळे खरं तर जास्तच घेतात, नेहमी 30-50 रुपये असे असतात बसण्याचे चार्जेस. Thank you.
फायनली बीच जो आहे तो एन्जॉय करून झालाय आणि आता खूप रात्र पण होत आली आहे आणि थंडी पण वाजायला सुरुवात झाली आहे. तर आता चला आता निघायची वेळ झाली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, प्लस हा बीच कसा वाटला तेही मला सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कट्टा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.